चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघाची शिकार झाल्याचे उघड झाले आहे. खातोडा गेट परिसरातील कक्ष क्रमांक 123 मध्ये ही घटना उघडकीस आली आहे. ताडोबाच्या कोअर क्षेत्रात शिकारीची घटना घडली असून तारांचे फासे लावून वाघांचे शिकार झाल्याचे उघड आले आहे. सर्वात संरक्षित भागात वाघाची शिकार झाल्याने वनविभाग हादरला आहे. जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर क्षेत्रात एका वाघिणीची शिकार झाल्याची अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ताडोबाच्या इतिहासात कोर क्षेत्रात वाघाच्या शिकारीची ही पहिली घटना आहे. ताडोबाच्या कोर क्षेत्रात असलेल्या खातोडा गेट परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. ताडोबातील हा भाग सामान्य लोकांसाठी पूर्णपणे प्रतिबंधित असून या ठिकाणी कोणाला शिरकाव करण्याची परवानगी नाही. वनविभागाच्या परवानगीने गेटवरून फक्त पर्यटकांच्या गाड्या सोडल्या जातात. असं असताना देखील या भागात शिकाऱ्यांनी प्रवेश केला आणि तारांचे फासे लावले, ज्यामध्ये अडकून एका 2 वर्ष वाघिणीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून या घटनेबाबत वन्यजीवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कुरुक्षेत्रात जर शिकारी शिरका करून वाघाची शिकार करत असतील तर यापेक्षा दुर्दैवी घटना असू शकत नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ताडोबा प्रशासनाने पर्यटनापेक्षा वाघांच्या संरक्षणाकडे लक्ष द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. एखाद्या अन्य वन्यजीवाच्या शिकारीसाठी हे सापळे लावले आणि त्यात वाघाचा अडकून मृत्यू झाला अशी शक्यता वर्तविली जात असली तरी या भागात वनविभाग आणि संबंधित अधिकारी यांच्याशिवाय अन्य कुणाचा प्रवेश झाला कसा असा प्रश्न विचारला जात आहे. महावॉईससाठी प्रवीण गोंगले, चंद्रपूर. अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि संरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील ही घटना आहे. अगदी ताडोबातील जो खातोडा गेट आहे त्या गेटच्या 200 मीटर हाकेच्या अंतरावर ही घटना घडलेली आहे, जिथे रोज अनेक शेकडो पर्यटक तिथं थांबतात. तिथं दिवस रात्रीला लोक असतात आणि या हाकेच्या अंतरावर ही घटना घडलेली आहे. जिथं मेडोज आहे त्या मेडोजमध्ये तृणभक्षी प्राण्यांकरिता लावलेले फासे आहेत आणि त्या फास्यामध्ये हा वाघ अडकून मरण पावलेला आहे. एकंदरीत इतक्या जवळ गाभा क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचे शिकारी कार्य होतात, त्या ठिकाणी स्नेअर लावले जातात आणि अजूनपर्यंत आपल्याला माहिती होत नाही आणि अशा ठिकाणी वाघ हा अडकतो आणि मरतो, अत्यंत चिंता व्यक्त करणारी आणि प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आहे. जर ताडोबामध्ये वाघ सुरक्षित नसेल तर ताडोबाच्या बाहेरील इतर जिल्ह्यातील वाघच सुरक्षित नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये पर्यटनासारख्या गोष्टींना दुय्यम स्थान दिलं पाहिजे, संरक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे. अलीकडच्या काळात बांबूसाठी पण घुसखोरी केली जात आहे, ह्या सर्व गोष्टी रोखल्या पाहिजे आणि संरक्षणाच्या दृष्टीनं उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या घटनेच्या बाबतीमध्ये आम्ही क्षेत्र संचालकाकडे मागणी केलेली आहे की या संपूर्ण घटनेची विभागीय वन अधिकाऱ्याच्या मार्फतीनं चौकशी व्हावी आणि चौकशी करून या संदर्भामध्ये जे भी दोषी असतील त्या दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी.